न्यूज लाइन अचूक वेधक। इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमने कोरोना योद्ध्यांसमवेत साजरा केला रक्षाबंधनचा सण। इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम ही सेवाभावी विचाराची आंतरराष्ट्रीय संस्था। इनरव्हील क्लबच्या माध्यमातून सामाजिक काम करणाऱ्या सेवाभावी महिलांच्या सहभागातून कलागुणांची कदर, खोतकरूंना मदत व समाजसेवकांसह सामाजिक सेवाभावी संस्थांच्या कार्याची दखल घेतली जाते। संस्थेच्या प्रेसिडेंट छाया पवार व क्लबच्या सदस्या यांनी यावर्षी कोरोना योद्ध्यांना राखी बांधून साजरा केला रक्षाबंधनचा उत्सव। कोरोना आजाराने दगावलेल्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या हातावर राखी बांधून त्यांच्या धाडशी व संवेदनशील कामगिरीचे कौतुक देखील इनरव्हील क्लबने केले। पोलीस, महसूल, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे कौतुक इनरव्हील क्लबने केले। कराड शहरातील नागरी समस्यांवर सतत कार्यरत असणाऱ्या दक्ष कराडकर या संस्थेच्या कामाला हातभार म्हणून जंतुनाशक औषधांचे 5 कॅन दक्ष कराडकर या सोशल मीडिया ग्रुपला सुपूर्द केले। श्रीकृष्ण गजानन मंडळाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमास आरोग्य विभागाचे कर्मचारी, इनरव्हील क्लबच्या सदस्या यांसह नगरसेविका विद्या पावसकर यांची उपस्थिती पाहायला मिळाली। मी इनरव्हील क्लब कराड संगमचे प्रेसिडेंट छाया पवार। आजचा जो आम्ही रक्षाबंधनचा आगळा वेगळा कार्यक्रम घेतलाय, आमचं नेहमीच रक्षाबंधन दरवर्षी वेगळ्या ठिकाणीच असतं। मागच्या वर्षी आम्ही अग्निशमन दलाच्या म्हणजे तिथल्या लोकांबरोबर रक्षाबंधनचा कार्यक्रम घेतला होता। यावर्षी जग हे आपलं सगळं कोरोनाच्या संकटामुळं संकटात पडलेलं आहे की ज्या वेळेला आपण घरात दार लावून बसलोय, पण आपले महसूल विभाग, पोलीस, डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागाचे सगळे कर्मचारी हे आपल्या जीवावर उदाहरण खरं तर कोरोनाला लढा देत आहे। तर यावर्षी आम्ही विचार केला की ह्या वॉरियर्स म्हटलं पाहिजे त्यांना, की कोरोना वॉरियर्स जे ह्यांचं काम इतकं मोठं आहे ह्या बांधवांचं, आज ज्यांच्याबरोबर आम्ही रक्षाबंधन केलं ते लोक म्हणजे जे कोरोना लोकांचं ज्या लोकांचं निधन झाले त्यांना हे स्मशानभूमीत जाऊन दहन देतात। इतकी जोखमीची काम ते करतात की स्वतःच्या जीवावर उधार होऊनच खरं तर हे काम करतात। अशा लोकांबरोबर, अशा बांधवांबरोबर आम्हाला आज रक्षाबंधनचा योग मिळाला करायला, त्याबद्दल मी खरं तर त्या सगळ्या बांधवांचे मनापासून आभार मानते। आणि हे सगळं आज झालं ते आमच्या क्लबच्या व्हाईस प्रेसिडेंट विद्या पावसकर यांच्यामुळे शक्य झालं। आमच्या क्लबविषयी थोडीशी माहिती देणार आहे की आमचा इनरव्हील आंतरराष्ट्रीय महिलांचा क्लब आहे आणि आम्ही समाजातील गरजू आणि गरजू घटकांसाठी काम करतो। आणि आज जी संधी मिळाली त्याबद्दल मी सर्व बांधवांचे मनापासून धन्यवाद मानते। व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळेसह अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड। द न्यूज लाईन अचूक वेधक।